हरिओम, मी विजय गौतम वाघमोरे, औन उपासना केंद्र पुणे। माझ्या पत्नीचा अनुभव मी सांगतो आहे। आता माझ्या पत्नीला 10 वर्षापासून डायबिटीज आहे। सतत ती डायबिटीजमुळं आजारी असते। वारंवार तिला दवाखान्यात न्यावं लागतं, डॉक्टरांकडून औषधोपचार करून घ्यावा लागतो, आणि खूपच म्हणजे तब्येत कधी कधी त्रासदायक होती, सिरियस होती। असाच एक अनुभव आत्ता मला आला, ज्यामध्ये तिला खूप त्रास होत होता, चालताना दम लागत होता। ती साधारण डिसेंबरमध्ये बेंगलोरला गेलेली होती तिच्या भाचीच्या डिलिव्हरीसाठी। तिकडे गेल्यानंतर ती चालताना खूप दम लागायचा, असे 2-3 वेळा तिला त्रास झाला। त्यानंतर तिने मला फोन करून सांगितलं की मला असा असा त्रास होतो। मी तिला म्हटलं तू लवकर निघून ये, आपण डॉक्टरांकडून चेकअप करू, काय असेल ते औषधोपचार करू। पण ती काय लवकर आली नाही। त्यानंतर ती आली, फेब्रुवारीमध्ये आली। फेब्रुवारीमध्ये आल्यानंतर मी तिला डॉक्टरांकडे नेलं। फॅमिली डॉक्टरांनी तिला तपासलं, सुरुवातीला तिचं ECG केला। ECG केल्यानंतर थोडा प्रॉब्लेम दाखवला। त्याच्यामध्ये डॉक्टर म्हटले की औषधं गोळ्या घेतल्यानंतर पूर्ण बरी होईल, परंतु 8 दिवस झाले औषधं घेतलीच, सर्व काही केलं पण काय त्रास काय थांबत नव्हता। त्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे गेलो, घेऊन तिला चेक केलं। डॉक्टर म्हणले हृदय रोगतज्ज्ञ जे आहेत हार्टचे त्यांच्याकडे घेऊन जा तुम्ही। मग डॉक्टरांनी चिठ्ठी दिली। चिठ्ठी दिल्यानंतर आम्ही हृदयरोगतज्ञ त्यांच्याकडे गेलो, डॉक्टर सूर्यवंशी म्हणून। मग त्या डॉक्टरांनी मागचे रिपोर्ट पाहिले सगळे, त्यांनी एक टेस्ट करायला सांगितली। तर टेस्ट केली तर त्याच्यामध्ये त्यांना थोडं प्रॉब्लेम असल्यासारखं दिसून आलं। त्यानंतर त्यांनी औषधं गोळ्या दिले, त्याच्यामध्ये जर समजा काही फरक नाही पडला तर आपल्याला दुसरी टेस्ट करावं लागेल। पुन्हा 1-4-5 दिवस गेले, थोडं बरं वाटलं, परत पुन्हा त्रास सुरू झाला। त्यानंतर मी पुन्हा तिला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेलो। मग डॉक्टर म्हणले की इको टेस्ट करा। मग इकोची टेस्ट केली, त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम दाखवत होते। मग इकोची टेस्ट केल्यानंतर तिला त्रास होतच होता, औषधं गोळ्या घेतल्यानंतर थोडं बरं वाटलं, पुन्हा त्रास चालू झाला। सतत तिला त्रास होत होता। मी तिला सांगितलं काही होणार नाही, तू घाबरू नको, बापूंचा जप कर, सतत बापूंच उपासना कर, ध्यान सतत बापूंच्या चरणावर ठेवू, तिला मी सतत सांगत होतो। ती पण सतत ती करत होती। तिला टेन्शन काय की पुढं काय भविष्यात त्रास होईल मला, म्हणून ती सतत टेन्शनमध्ये असायची। पण तिला वारंवार त्रास होतो असल्यामुळे ती खूप वीक झाली होती, वजन कमी झालं। त्यानंतर तिला चक्कर सतत येणं हा प्रॉब्लेम चालूच होता, खूप त्रास नंतर व्हायला लागला। मग डॉक्टरांकडे पुन्हा मी घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी एंजिओग्राफी करण्यास सांगितले। मग एंजिओग्राफी करायचे म्हटल्यावरती तिला खूप टेन्शन आलं, मलाही टेन्शन आलं। मी सतत बापूंचा धावा करत होतो, बापू यातून काहीतरी मार्ग काढा, यातून हिला वाचवा, कारण का जर एंजिओग्राफी केली त्यात जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर आयुष्यभर सतत घरात बसून राहणं आणि वारंवार औषधोपचार घेणं हे सतत चालू राहणार। मला खूप टेन्शन येत होतं, सतत बापूंचा मी धावा करत होतो, बापू यातून हिला वाचवा, काही करा पण हिला बाहेर काढा यातून। मी सतत बापूंला सांगत असत की बापू यातून मार्ग काढा। सतत बापूंनी माझी विनंती ऐकली, एंजिओग्राफीची तारीख ठरली, 29 एप्रिल 2022 रोजी एंजिओग्राफी करायचं डॉक्टरांनी ठरवलं। सकाळी हॉस्पिटलमध्ये आम्हाला 7:30 वाजता ॲडमिट व्हायला सांगितलं। मिसेसला घेऊन मी 7:30 वाजता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिथे ॲडमिट केलं तिला आणि मी पण तिथंच थांबलो। त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या सुरुवातीला जे काही टेस्ट होत्या ते केले सगळे। त्यानंतर 9:30 वाजता तिला एंजिओग्राफीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं। ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना ती खूप रडत होती, खूप घाबरलेली होती। तिला म्हटलं काही घाबरू नको,
रडू नको म्हटलं. काही होणार नाही, पुन्हा तिने ऑपरेशन थिएटरपर्यंत मी तिच्याबरोबर गेलो. ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घेऊन गेले, त्यानंतर एंजिओग्राफीला सुरुवात झाली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर मी बसून होतो. 9:30 ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, जवळजवळ 11 वाजेपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्येच ती होती. डॉक्टरांनी सगळे एंजिओग्राफी केल्यानंतर बाहेर आल्यावर ते मला बोलवलं. बाहेर आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, काही घाबरू नका, काहीही झालेलं नाही आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. मी बापूंचा खूप खूप आभार आहे मनापासून, परी बापूंनी अजून तिला बाहेर काढलं. खरंच मनापासून बापू, तुम्हीच हे करू शकता, बाकी कोणी करू शकत नाही, आणि तुमच्यामुळंच हे शक्य झालं. बापूंचे मनापासून आभारी आहे. जे काही संकट येत असतं ते आपल्या प्रारब्धामुळे येत असतं, पण या प्रारब्धातनं बापूंनी मार्ग काढला, तिला त्यातून वाचवलं, बाहेर काढलं. बापू हरिओम.